पर्वत बकाले ते राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न. संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक 13 जानेवारी रोजी पार पडली. निराधार परिवर्तन सभेच्या निमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निराधार परिवर्तन 10 जानेवारी रोजी रायगड येथे सुरुवात करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित परिवर्तन सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. माजी आमदार नानाभाऊ कोकरे, विश्वास पाटील, विश्वनाथ झाडोकार, नारायण ढगे, डॉक्टर दाभाडे, राहुल मोरे यासह आदी उपस्थित होते. 10 तारखेपासून रायगडपासून रायगड सिंधुदुर्गपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या केंद्र सरकार आणि राज्य सरकार, मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची यात्रा सुरू झाली. राज्याचे नेते माननीय अजितदादा, माननीय भुजबळसाहेब, माननीय जयंतरावजी पाटील प्रदेश अध्यक्ष, माननीय धनंजयजी मुंडे आणि इतर सर्व नेते या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही परिवर्तनाची यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. सर, गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे, याच्यावर काय म्हणता? नाही, आता ही यात्रा या ठिकाणी सुरू होत असताना प्रामुख्याने शेतीच्या संदर्भात, शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या दोन्ही सरकारनं जी आश्वासनं दिली होती, या आश्वासनामुळे शेतीचं आम्ही उत्पन्न दाम दुप्पट त्या ठिकाणी करणार, शेतीमालाला त्या ठिकाणी चांगला भाव त्या ठिकाणी देणार, त्या ठिकाणी आधारभूत किंमत वाढवून त्या भावाने त्या ठिकाणी शेतमाल खरेदी करणार, शेतीची संपूर्ण कर्जमाफी करणार, ही अनेक आश्वासनं शेतकऱ्यांच्या संदर्भात मागच्या सरकारनं दिलेली होती. आणि या सरकारच्या माध्यमातून हे कोणते आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही. आणि त्यामुळं तुम्ही बघताय की दिवसेंदिवस आपल्या राज्यामध्ये, आपल्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. सर, 4 वर्षानंतर काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा चालू आहे, याच्याबद्दल काय मत आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा इतर आमचे जे मित्रपक्ष आहेत, हे सर्व आम्ही एकत्र येऊन देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदी सरकारच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये लढा उभारण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे. आणि हे समविचारी पक्ष एकत्र येऊन मोदी सरकार आणि फडणवीस सरकार पुढच्या काळामध्ये देशामधून आणि राज्यामधून गेलं पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे. आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढून हे सरकार घालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू.